एसटी पीएफआय विरोधात युवासेना ही आक्रमक झालेली आहे. ज्या ठिकाणी पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झेंडाबादच्या घोषणा दिल्या त्याच ठिकाणी युवा सैनिक पाकिस्तानचे झेंडे जाळणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवा सैनिकांनी हे आंदोलन सुरू केलंय. या ठिकाणी युवा सैनिकांनी पाकिस्तानच्या झेंड्यावर झेंडा पायदळी तुडवला आहे. पहिलं कायदेशीर मार्गाने त्यांचा पाठपुरा करू, पण त्यात जर नाही काही झालं तर मग आम्ही रस्त्यावर उतरून त्यांचा पद्धतीने उत्तर दिलं. आता झेंडा फाडलाय, उद्या त्यांना फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही आता शांततेने त्या गोष्टी सगळ्या ऍक्सेप्ट करतोय, पण ह्या घोषणा तर इथं चाललं त्यांच्या पिळलं वाटत ही सगळ्या अशा गोष्टी करत असेल तर उद्या हा संघर्ष खूप मोठा होणार. ह्या जागी का झेंडा याच जागी त्यांचं आंदोलन झालं होतं ना, कारण त्यांची त्यांना जागा दाखवून द्यायची म्हणून आम्ही याच ठिकाणी आम्ही आंदोलन केलंय. काल याच जागी त्यांनी ज्या घोषणा दिल्या पाकिस्तान जिंदाबादच्या, त्यामुळे आज आम्ही याच ठिकाणी येऊन झेंडा फाडलेला आहे आणि उद्या आम्ही त्यांना पण फाडायला कमी करणार नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे